बिल्डिंग पाजे मत टाइम होती अपन बघू शकता संपूर्ण युवा संघांच्या कार्यकर्त्यांना डिटेन करताना संपूर्ण पोलीस प्रशासन अपन बघू शकता सन्माननीय खासदार महोदयांना डिटेन करण्याकरिता आलेले संपूर्ण आपण बघू शकता आमदार आपण बघू शकता खासदार सहभाग ज्योती नवनीतजी रवी राणा यांना डिटेन करण्याकरिता उपस्थित झालेले आहेत आपण बघू शकता खासदार सहभाग ज्योती नवनीतजी रवी राणा यांना भेटून करण्याकरता संपूर्ण पोलीस प्रशासन आलेले आहे जय शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी।
हेलो मैडम, सर थोड़ा नक्की आपण जर बघितलं तर परिस्थिती जी आहे ती कुठेतरी चिघळताना दिसत आहे. आपण बघू शकता संपूर्ण कार्यकर्त्यांना चालू आहे. शिवाजी महाराज
चार दिवसानंतर या ठाकरे सरकार जे आदरणीय बाळासाहेब ठाकरे होते शिवाजीवर कोणी बोललेला त्यांना बर्दाश्त होत होता पण आज त्यांचे सुपुत्र जे सीएम चे पदावर या महाराष्ट्रामध्ये बसलेले आहेत त्यांचे राज्यामध्ये त्यांचे सीते ज्या शिवाजी महाराजांच्या नावाने मतदान मांगते या महाराष्ट्रामध्ये आज त्या शिवाजी महाराजांनी ज्यांनी या महाराष्ट्र घडून आणलेला त्या महाराजांसाठी पुतळ्या बसवण्यासाठी परमिशन परवानगी मागतात आहे आणि रात्री जाऊन त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला उचलता आणि अशी कारवाई करता महिलांना गड्ड्यामध्ये टाकता आणि पुरुषाचे कार्यकर्ता आणि जे शिवभक्त त्यांना गाड्यामध्ये टाकतात आणि जेलामध्ये नेतात अशा महाराष्ट्र आमच्या आज उरलेला आहे. आज आमचा महाराष्ट्र या परिस्थितीमध्ये उभा आहे जिथे लोक प्रतिदिन या पुतळ्यासाठी भांडावं लागून राहिला ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आम्ही आज जिवंत आणि महाराष्ट्र घडला त्या महाराजांच्या स्थापनासाठी त्या महाराजांच्या पुतळ्याच्या स्थापनेसाठी थोडी मोठी लढा या महाराष्ट्रामध्ये यावं लागलं. महाराज माझा महाराष्ट्र कुठे चाललाय अरे कुठे गेले आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार आणि कुठे गेले त्यांचे आदर्श हा सगळं कुठे कुठे गेला आदर्श शोधणं भेटून नाही राहिला आम्हाला. नाही नाही आमचे मोबाईल आणि नावाचा शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला काढण्याचं जे षडयंत्र जे राजकीय शूरबुद्धीनं ज्या पद्धतीनं रात्री अंधारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे ज्या राजांनी कसं राज्य केलं पाहिजे त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला सांगितलं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या दिवशी बसवला राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या शुभ लक्षावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सगळ्या शिवभक्तांनी बसवला आणि तो बसवल्यानंतर सगळ्यांनी तिथे मोठ्या प्रमाणात आरती केली आराधना केली आणि चार पाच दिवसापासून सगळ्या अमरावतीमध्ये दिवाळीसारखं वातावरण होतं आनंदमय वातावरण होतं. आनंदमय वातावरण असताना ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे सरकारनी उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने निर्देश दिले आणि निर्देश देऊन या ठिकाणी शिवभक्तांना आज अटक केली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढला त्या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनावर दबाव आणला महानगरपालिकेच्या प्रशासनावर दबाव आणून पोलिसांची दडपशाही पोलिसांची हुकुमशाही ज्या पद्धतीनं आमच्या घरावर दंगा झाली दिवसमध्ये ते दिसून आली ज्या पद्धतीनं आम्हाला कैद केलं आणि एक आतंकवादीसारखी ट्रीटमेंट दिली पोलिसांनी याचा आम्ही निषेध करत आहे. तरी येणाऱ्या शिवजयंतीच्या पहिले हा पुतळा पुन्हा आम्ही तिथे बसू हे मी कोणाचा बाप जरी आला तरी पुतळ्याला थांबू शकणार नाही. या शिवजयंतीला 19 तारखेला त्याच्या आधी आम्ही हा पुतळा ज्या ठिकाणी सगळ्या शिवभक्तांची इच्छा होती सगळ्या शिवभक्तांनी ते पूजा केली ते आमच्यासाठी तीर्थ आहे शिव तीर्थ आहे. आमचं ते राजापेठ पूल जो आहे त्या पुलाला छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं नाव सुद्धा शिवजयंतीच्या पहिले आम्ही देऊ आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा सुद्धा बसू कोणाचा बाप सुद्धा आम्हाला थांबू शकत नाही. आज जर या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे असते हे कुठलं झालं नसतं बाळासाहेब ठाकरे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवर कोणी जर बोट जरी दाखवला त्याची बोट कापायची ताकद हे बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती आणि आज त्यांचे सुपुत्र या महाराष्ट्राचे सीएम आहे ते या ठिकाणी पुतळं काढण्याचं काम चालू आहे पुतळे हलवण्याचं काम चालू आहे. या ठाकरे सरकारचा मी निषेध करतो कारण की शिवसेना हे आता शिवसेना नाही काँग्रेस सेना झालेली आहे आणि काँग्रेस सेना झाल्यामुळं आज ही परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र घडवला त्यांच्याच पुतळं काढण्याचं अभियान हे ठाकरे सरकारने सुरू केलेलं आहे. या ठिकाणच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ज्या युद्ध पातळीवर काल येऊन सगळ्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले पोलीस प्रशासन मनपा प्रशासन आणि ज्या ठिकाणी पुतळा बसल्यानंतर महानगरपालिकेमध्ये मी स्वतः महापौरांना भेटलो त्या ठिकाणी कमिशनरला भेटलो 3 वर्षापासून आमची मागणी होती त्या ठिकाणी कुठेही महानगरपालिकेने पुढाकार घेतला नाही आणि रातोरात पुतळा काढला पोलीस प्रशासनाच्या सहयोगाने. आणि या ठिकाणी मला असं वाटते की भाजपची सत्ता आहे महानगरपालिकेमध्ये ते झोपले आहे का नगरसेवक अरे ज्या महानगरपालिकेमध्ये आमचे नगरसेवक आहे उद्या सकाळी आम्ही राजीनामा देऊ ज्या महानगरपालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा दैवत मानत नाही छत्रपती शिवाजी महाराजांना पूजत नाही अशा महानगरपालिकेमध्ये आमचे नगरसेवक राजीनामा देतील उद्या आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर झालेल्या कारवाईबद्दल पूर्ण महानगरपालिकेचा निषेध करतील अशा प्रकारची प्रक्रिया उद्या आमचे नगरसेवक युवासन पार्टीचे युवासन पक्षाचे नगरसेवक उद्या हे राजीनामा देतील आणि त्या ठिकाणी पूर्ण महानगरपालिकेचा त्याग करतील आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा
शिवजयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी शिवजयंतीच्या आधी आम्ही ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवू हा आमचा संकल्प आहे. ज्या ज्या परवानग्या महानगरपालिकेला द्यायच्या त्या ताबडतोब द्या, ज्या ज्या परवानग्या कलेक्टर ऑफिसला द्यायच्या त्या ताबडतोब द्या, आणि ज्या पालकमंत्रीनं राजनीतिक या ठिकाणी आमच्यावर कारवाई केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर त्या परवानग्या सुद्धा पालकमंत्री दिल्या पाहिजे. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू. उद्या काय करायचं आहे ते आमच्या पक्षाच्या वतीने शिवभक्तांच्या वतीने अमरावती जनतेच्या भावना दुखवलेल्या आहे, या ठिकाणी शिवभक्तांच्या भावना दुखवल्या, त्याच्यावर जे काही आम्हाला करायचं आहे ते उद्यानंतर आम्ही करू. आणि त्याच्यावर आम्ही नक्की जे आज घडलेलं आहे त्याचा पूर्ण आम्ही निषेध करत आहे. एक आमदार आणि खासदाराला तुम्ही कैद करता, आतंकवाद्यासारखी ट्रीटमेंट देतात, पोलीस हात पकडतात, पोलीस या ठिकाणी कैद करतात, पोलीस ज्या पद्धतीनं आमच्यासोबत वागत आहे एखाद्या गुन्हेगारासारखं वागत आहे. अगर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि पुतळा बसवण्याचं जर काम या महाराष्ट्रामध्ये होत नसेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध होत असेल, त्या ठाकरे सरकारचा सुद्धा विरोध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये यांना यांची जागा हे महाराष्ट्राची जनता दाखवते. आज महाराष्ट्र में जिस तरीके से 12 जनवरी को आज जिजाऊ की जयंती निमित्त शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज का पुतला राजापेट के उड़ान पुल पे अमरावती जहाँ पे महाराष्ट्र अमरावती डिस्ट्रिक्ट है वहाँ पे राजापेट उड़ान पुल पे हमने छत्रपति शिवाजी महाराज का पुतला वहाँ पे स्थापना किया. उसके बाद 4 दिन के भीतर कॉरपोरेशन ने उसे ये पत्र दिया कमिश्नर ने कि ये अतिक्रमण में जगह है इसलिए पुतला निकालने के लिए निकालना चाहिए. ऊपर से पुलिस डिपार्टमेंट कमिश्नर ऑफ पुलिस जो शहर के सिटी उन्होंने आदेश लेके रातों रात चौथे दिन रात में जाकर 5 बजे 4 बजे वो कार्रवाई करके शिवाजी महाराज का पुतला वहां से निकाल दिया. जिस छत्रपति शिवाजी महाराज के नाम से ये महाराष्ट्र गढ़ के आया, महाराष्ट्र के लोग बन के आए, आज जिसके नाम पे शिवा शिवसेना वोट मांग के अपना घर चलाती है, पक्ष को बड़ा कर रही है, वो लोग इसका विरोध करके छत्रपति शिवाजी को महाराज को वहां से उठाकर बाहर लेके जाने का काम कर रही है. और आज जिस तरीके से एक एमपी को, मेंबर ऑफ पार्लियामेंट को और एक एमएलए को जिस तरीके से यहाँ के पुलिस डिटेन कर रही है, महाराष्ट्र से रात में 3 बजे से डिटेन किया गया है, और जिस कमिश्नर ने ये आदेश दिए कॉरपोरेशन के अंतर्गत, वो कॉरपोरेशन के अंदर जो आज सत्ता भोग रहे हैं ऐसे कॉरपोरेटर और मेयर, उन्होंने ये कैसे होने दिया? वो आज तक सो रहे थे क्या? 3 वर्षों से ये शिव भक्त जो है ये परमिशन मांग रहे हैं कि यहाँ पे शिवाजी महाराज का पुतला स्थापन करने के लिए हमें परमिशन दो. 3 सालों तक जब परमिशन नहीं मिली तो जबरदस्ती उस दिन हम लोगों को बिठाना पड़ा, और हम लोगों ने जिस दिन बिठाया तो चौथे दिन उस पर कार्रवाई की गई. मुझे एक सवाल ये उद्धव ठाकरे से पूछना है कि कहाँ गए आदरणीय बाड़ा साहेब ठाकरों के विचार जिसके भरोसे आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बने. आप तो घर में 2 साल से सोए, घर से बाहर नहीं निकले, ना आपको छत्रपति महाराज के विचार दिख रहे हैं, ना ही बाड़ा साहेब ठाकरे के विचार आपके इसमें रह गए, जिसके कारण आज हमारे शिवाजी महाराज के पुतले को बिठाने के लिए हमें परमिशन की जरूरत पड़ रही है. आने वाले समय में महाराष्ट्र की जनता, शिव भक्त, ये आपको दिखाएंगे कि शिवाजी महाराज का पुतला उठाने का क्या परिणाम आपके साथ होता है. और यहाँ पर जो शिवसेना अपने आप को बोलती है शिवाजी महाराज की भक्त करके वोट मांगती है, भीख मांग मांग के शिवाजी महाराज के, आज वो कांग्रेस सेना हो गई है. शिवसेना बहुत दूर रह गई है, कांग्रेस सेना करके काम कर रही है. कांग्रेस सेना इसके लिए काम कर रही है क्योंकि कुर्सी से सबसे ज्यादा प्यार है. तो मुझे लगता है आने वाले समय में महाराष्ट्र की जनता ये उद्धव ठाकरे को इसकी जगह दिखा के रहेगी कि शिवाजी महाराज का पुतला उठाना और निकालने की सजा क्या होती है. माँ जिजाऊ जयंती के दिन 12 तारीख को छत्रपति शिवाजी महाराज का पुतला बैठाया गया. सभी शिव भक्त ने पूरे अमरावती जिला और शहर की मांग थी वहाँ छत्रपति शिवाजी महाराज का पुतला बैठना चाहिए. कॉरपोरेशन को भी हमने मांग किया 3 साल से, कलेक्टर जिला प्रशासन को मांग किया, पालक मंत्री को मांग किया, उसके बाद भी वहाँ पे
हमको समय हमेशा टाला गया और वहाँ पे माँ जिजाऊ जयंती के दिन जो छत्रपति शिवाजी महाराज का पुतला बैठा उसको निकालने की जो कार्रवाई की गई, चार दिन से सभी अमरावती में दिवाली जैसा वातावरण, सभी शिव भक्तों ने वहाँ पे पूजा की, आराधना की और उसके बाद उद्धव ठाकरे सरकार ने ये शिवाजी महाराज का पुतला वहाँ से हटाया। किसी की तकरार नहीं थी, किसी का विरोध नहीं था और उसको हटाने के बाद हमको यहाँ पे खासदार आमदार को, खासदार और विधायक एमपी और विधायक को यहाँ पे जो डिटेन किया, रात को 3 बजे से 200 पुलिस का ताफा एक आतंकवादी जैसा हमको डिटेन करता है, हमारे कार्यकर्ता को अरेस्ट करते हैं और छत्रपति शिवाजी महाराज का पुतला जिसको हम दैवत मानते हैं, भगवान मानते हैं, उस पुतले को जिस तरह से रात को हटाया, मैं उद्धव ठाकरे सरकार का निषेध करता हूँ। और आज पता चल गया महाराष्ट्र को, जहाँ छत्रपति शिवाजी महाराज का सम्मान करते थे, बाला साहब ठाकरे उनको भगवान मानते थे, छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेके बाला साहब ठाकरे ने अपने जीवन की शुरुआत की और हमेशा छत्रपति शिवाजी महाराज के विचारों पे चले, उसी विचारों को पूरी तरह उद्धव ठाकरे ने कहीं ना कहीं भूल गए। वो कांग्रेस की नीतियों पे चल रहे, कांग्रेस जो उनकी मातोश्री छोड़ के वो वहाँ पे 10 जनपद के इशारों पे जो काम कर रहे हैं, मुझे लगता है कि महाराष्ट्र को आज ये दिखा दिया उन्होंने कि छत्रपति शिवाजी महाराज का नाम सिर्फ शिवसेना वोट मांगने के लिए करती है और राजनीति पूरी कांग्रेस के इशारों पे करती है, इसलिए आज पूरी तरह हम उसका शिवसेना का और ठाकरे सरकार का निषेध करते हैं। और जिस तरह से हमारे महानगर पालिके में जो हमारे नगर सेवक है वो पूरे पार्षद जो है वो कल रिजाइन देंगे और यहाँ पे जो छत्रपति शिवाजी महाराज का जो अपमान किया है, हमारे शिव भक्तों का अपमान किया है, इसके लिए हम महानगर पालिका नगर से हमारे वहाँ पे निषेध करके वहाँ पे राजीनामा देंगे। और आने वाले शिव जयंती के पहले अगर इन्होंने सब परमिशन दिया नहीं तो शिव जयंती को हम वहाँ पुतला बैठाएंगे और वहीं पे बैठाएंगे और शिव भक्तों की उपस्थिति में पुनर्च वहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज विराजमान होंगे, उनके दर्शन किए जाएंगे और पुनः अमरावती के अंदर दिवाली सब वातावरण रहेगा। और कल की नीति हमारी क्या रहेगी, हमारे पार्टी की, शिव भक्तों की, ये कल हम निर्णय लेंगे। पर छत्रपति शिवाजी महाराज का पुतला शिव जयंती के पहले बैठेगा और यहाँ पे जिन्होंने हटाया ठाकरे सरकार ने उनका हम निषेध करते हैं। और जिन लोगों ने हमारे पे आज पुलिस प्रशासन, मनपा आयुक्त, मनपा का प्रशासन जिस तरह से यहाँ पे पूरी तरह राजनीति करके हमको जिस तरह से दबाने का काम किया, हमारे छत्रपति शिवाजी महाराज के विचार दबाने का काम किया, उसका भी हम पूरी तरह से निषेध करते हैं। और आने वाले समय में छत्रपति शिवाजी महाराज का पुतला वही बैठेगा और हमारे पूरे पार्षद कल महानगर पालिका का राजा रिजाइन देंगे। शहराच्या मध्यभागी राजापेठ उड्डाणपुलावर माननीय आमदार रघुराव राणा यांनी 2 दिवसापूर्वी पुतळा बसवला। पुतळा बसवल्यानंतर या शहरामध्ये अगदी आनंदाचं वातावरण सुरू होतं। जे ते सकाळच्या फोटो सेल्फी काढायचे, दर्शन करायचे, आशीर्वाद घ्यायचे, या अगदी वातावरण याचं होतं, सगळं आनंदमय वातावरण अमरावती शहरामध्ये होतं। परंतु या शासनाच्या दडपशाहीनं, येथील प्रशासनानं रात्री 5 वाजता हा पुतळा काढला, पुतळा काढून नेला आणि आमच्या अमरावतीकरांचं सगळं स्वप्न जे होतं, जे साकारलं होतं, जो आनंद होता तो दिसमूड या लोकांनी केलेला आहे, त्यामध्ये मिठाचं घडा टाकलेला आहे। माननीय आमदार रोहित भाऊ राणा आणि माननीय खासदार रणजित राणा यांना पोलीसवाल्यांनी रात्री 3 वाजतापासून नजरकैदीमध्ये ठेवलेलं आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो। याच्यामागे काट करसं कोणाचं आहे हे आम्हाला माहीत आहे, परंतु या शिवाजी महाराजा पुतळ्याला विरोध शहरामध्ये कुणाचाही नव्हता, सर्व लोक आनंदी होते आणि माननीय आमदार रघुराव राणा आणि माननीय खासदार सौभाग्यवती नवनीत राणा यांचे लोक आभार मानायचे, त्यांचं अभिनंदन करायचे। एवढं चांगलं वातावरण या शासनाने खराब केलं आहे, या शासनाचा मी निषेध करतो। जय भीम, जय शिवराय। आज सकाळी 5 वाजता प्रशासनाने आपले पालकमंत्री
यशोमती ठाकूर यांच्या सांगण्यावरून आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजापेठ येथील पुतळा हटवलेला आहे। ही फार म्हणजे का नीच प्रवृत्तीचा राजकारण या अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू आहे। सर्वत्र लोकांची या ठिकाणी मागणी होती की आमदार रविभाऊ राणा यांनी इथे का राजापेठ उड़ान पुलावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा। त्या अनुषंगाने सर्व शिवभक्तांनी राजापेठ उड़ान पुलावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, परंतु पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला हाताशी धरून हा पुतळा आज सकाळी हटवण्यात आलेला आहे। त्याचा आम्ही युवा स्वाभिमान पार्टीच्या तर्फे तीव्र निषेध करतो।